नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लसच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पेट्रोल डिझेलची भाववाढ सुरूच, पेट्रोलची 100 रुपये वाटचाल. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पर्रिकरच, अमित शहा यांचं स्पष्टीकरण. बँड पथकावरती काळाचा घाला, 5 ठार तर 9 जण जखमी. बारामतीत 4 गावठी पिस्तुलासह आरोपीला केले जेरबंद, पोलिसांची मोठी कारवाई. शरीर सुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला केलं जेरबंद, शेती कर्जासाठी केली होती शरीर सुखाची मागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली इंधन दरवाढ अजूनही सुरूच आहे. मुंबई पुण्यासह 34 जिल्ह्यात पेट्रोलने 90 पार केली आहे. पेट्रोल लवकरच 100 गाठतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई पुण्यासह राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने 90 पार केली आहे. पेट्रोल आज 11 पैशांनी तर डिझेल 5 पैशांनी महागलं आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली ही दरवाढीची मालिका आजही कायमच आहे. लवकरच पेट्रोल 100 गाठण्याची भीती सर्वसामान्यांना सतावत आहे. IOCL वेबसाईटनुसार राज्यभरातील 2 जिल्हे वगळता सगळीकडे पेट्रोलने 90 पार केली आहे. डिझेल सुद्धा 80 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. एकाच जिल्ह्यामध्ये काही पैशांच्या फरकाने दर वेगवेगळे असू शकतात, पण हे दर 90 रुपयांच्या पुढेच आहेत. देशातलं सर्वाधिक महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळतं. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर 39% वॅट वसूल केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या करांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकर हेच कायम राहतील असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे. पर्रिकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकर हेच कायम राहतील असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज ट्विट करून स्पष्ट केलं. मुख्यमंत्री पर्रिकर यांनी प्रकृती ठीक नसल्याने पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 3 निरीक्षक पाठवून पर्रिकर यांच्या गैरहजेरीत सरकार कसं चालवायचं याबाबत भाजप आणि आघाडीच्या आमदारांची तसेच भाजप कोअर कमिटीची मते जाणून घेतली. त्यानंतर गेल्या आठवड्याच्या अखेरीस भाजपचे 3 खासदार आणि गोव्यात पाठवलेल्या 3 निरीक्षकांसोबत एकत्र बैठक घेऊन विविध पर्यायांचा आढावा घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. खामगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह 2 नगरसेवक आणि पोलिसांमध्ये वाद झाला, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. मानाच्या लाकडी गणपतीचे पूजन करून सकाळी 11 गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सकाळपासूनच मिरवणूक अगदी शांततेच्या मार्गाने सुरू होती. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे हे मस्तान चौकात पोलीस चौकीत ठाण मांडून होते. संध्याकाळी 4:30 जय भवानी गणेशोत्सव मंडळ निर्मल टर्निंग जवळ पोहोचले. या ठिकाणी सुद्धा गणेश भक्त आणि युवक शांततेतच मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान आमदारांना भेटण्यासाठी काही नगरसेवक मस्तान चौकात जाण्यासाठी निघाले. या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांसोबत नगरसेवकांचा वाद झाला. SRP जवानांनी त्यांना तिकडे जाण्यासाठी रोखले, त्यामुळे नगरसेवक खवळले होते. अखेर हा वाद शिगेला पोहोचला आणि पोलिसांनी नगरसेवकांसह जय भवानी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. विशेष म्हणजे यादरम्यान आमदार आकाश फुंडकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे हे मस्तान चौकातील पोलीस चौकीतच उपस्थित होते. आमदार महोदयांना याची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर मिरवणूक पुढे निघाली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. बारामती शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी एका व्यक्तीकडून 4 गावठी पिस्तूल आणि 14 जिवंत काडतूस जप्त केली आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय.
बारामती शहरात गणपती उत्सवादरम्यान पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एका इसमाकडे गावठी कट्टे उपलब्ध आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बारामतीतील पाटस रोडवर एका इसमाला विचारपूस केली असता त्याच्याकडे 4 गावठी पिस्तुलांसह 14 जिवंत काडतूसं सापडली आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. मोताळा तालुक्यातील खांडवा येथे शेतकरी महिलेकडून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुधाकर देशमुख असं ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. मोताळा तालुक्यातील खांडवा येथील शेतकरी महिलेकडे कर्जासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुधाकर देशमुख या कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय बँका कर्ज देत नसल्याने ही शेतकरी महिला बुलढाणा जिल्हा सहकारी बँक धामणगाव बढे या शाखेत कर्ज मागण्यासाठी गेली होती. मात्र तिथे कर्ज मंजूर करण्यासाठी आरोपी कर्मचाऱ्याने फोन करून तिला शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सुधाकर देशमुख याला धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाणा जिल्ह्याला काळीमा फासणारी ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. याआधी अशाच प्रकारे दाताळा येथील सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाने एका महिलेला शरीर सुखाची मागणी केली होती. ती घटना ताजी असतानाच पुन्हा तशाच प्रकारची घटना समोर आल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशन धामणगाव बडे येथे दिनांक 22/9/18 रोजी एका महिलेने तक्रार दिली की जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये कामास असणारा सुधाकर देशमुख याने तिचे कर्ज प्रकरण फाईल प्रलंबित होती ते मंजूर करतो आणि याबाबत तिला फोनवरून शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार दिली. सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धामणगाव बडे येथे अपराध क्रमांक 191-18 कलम 354 ए सोबत 18-3-1W1 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. यातील आरोपी अटक करण्यात आलेली आहे. ही बाब तपासामध्ये निष्पन्न होईल, तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. साताऱ्याच्या कृष्णा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतक हे परप्रांतीय असल्याची माहिती समोर येते. हे दोघे कपडे विक्रीचा छोटासा व्यवसाय करत असल्याचंही समजतंय. पाहुयात ही बातमी. सातारा शहर आणि शहापुरी येथील कपडे विक्री सेलमध्ये काम करणारे परप्रांतीय कामगार अंघोळीसाठी संगम माहुली येथे गेले होते. यापैकी कोणालाही पोहता येत नव्हते, तरीही ते कृष्णा नदीच्या पात्रात उतरले. त्यापैकी चौघे जण बुडत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येतात. त्यातील चौघांना बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले आहे. मात्र या घटनेत दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विसर्जनाच्या दिवशी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, सातारा. न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही पुण्यात डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. याबाबत 25 गणेश मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या पुण्यातच असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना पुण्यात अनेक मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाला तिलांजली वाहत विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीचा वापर केला. डीजेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने पुण्यातील 25 गणेश उत्सव मंडळावरती पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आलेत. ध्वनी प्रदूषण होत असल्याने राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वापरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. न्यायालयाच्या आदेशाचे राज्यभरातील गणेश मंडळांनी अतिशय गांभीर्याने पालन केले असून मुंबईसारख्या महानगरातही गणेश मंडळांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले. मात्र सांस्कृतिक राजधानी म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या पुण्यात कोर्टाच्या आदेशाला सपशेल केराची टोपली दाखवण्यात आली. काल सायंकाळी 7 सुमारास पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरती बहुतेक गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट सुरू केला. मुंबईतील पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी केल्याचे चित्र होते. डीजे वाजणारच नाही याची त्यांनी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे मुंबई शहरात डीजेऐवजी पारंपरिक ढोलताशांवरती मिरवणुका निघाल्या. मात्र मुंबई पोलिसांच्या तुलनेत पुणे पोलीस कमी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. कारण पुणे पोलिसांनी बहुतांशी डीजे वाजवणाऱ्यांवरती थेट कारवाई न करता केवळ पंचनामे करण्यावरती भर दिला. पोलीस या मंडळांची नोंद करत आहेत. अशा मंडळांवरती गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती आहे?
समझ शुरू। अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है। ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना। आके बोलता हूँ पक्का। लो घर जा। अप्पा अप्पा ये पेड़ की इधर सुबह शाम सवाल पे सवाल। अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ पक्का। अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। भोकरदन तालुक्यातील फतेपूर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली। याबाबत 56 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। काही महिलांसह 24 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। भोकरदन तालुक्यातील फतेपूर येथे गावातील दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे। यामध्ये सजन मोहन गिरी आणि प्रीतिलाल रामलाल गिरी यांच्या परस्पर विरोधात तक्रारीवरून दोन्ही गटातील 56 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून काही महिलांसह 24 जणांना अटक करण्यात आली आहे, तर काही जखमींवरती औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रीतिलाल गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की माझा भाऊ अशोक हा 6 वर्षापूर्वी वाकोद येथे राहत होता। त्याचा आणि वाकोद येथील लोकांच्या जमिनीवरून वाद सुरू होता। तो जमीन विक्री करून भोकरदन येथे राहण्यास आला। सरपंच सीताराम गिरी हे माझ्या भावाच्या विरोधात असून आमच्या आणि सरपंचाचे तसेच गावात दोन गट आहेत या वादातूनच सरपंचाच्या गटाने आमच्यावरती लाठाकाठ्या लोखंडी सळ्यांनी हल्ला केला। तर सजनगिरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सरपंच आणि इतर 28 जण हातात फावडे दांडे लोखंडी सळ्या लोखंडी दांडे घेऊन आले। पूर्वी झालेला वाद मिटला होता तेव्हा सरपंच सीताराम गिरी आणि गजूगिरी या दोघांनी श्याम पंडित राठोड याला अडून का मारहाण केली असे म्हणून शिवेगाळ करू लागले आणि हा हल्ला केला। याबाबत दोन्ही गटाच्या विरोधात परस्पर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 9/2018 रोजी फतेपूर गावात दोन गटात आपसात दंगल झाली। त्यात रमेश कैलास चव्हाण बाबा भावसिंग गिरी किरण गिरी असे तीन लोकांना जबर मार लागल्याने त्यांना औषधोपचारगामी औरंगाबाद येथे रवाना करण्यात आलेले आहे आणि आम्ही पोस्ट ऑफिस घटनास्थळी तात्काळ जाऊन तेथील दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेतले। त्यापैकी एका गटाचे 10 दुसऱ्या गटाचे 13 असे 13 लोकांना ताब्यात घेऊन त्यांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्याने आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। दोन्ही गुन्हे मिळून 56 लोकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 24 आरोपी आम्ही अटक केलेले असून उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे। सध्या फतेपूर गावात शांतता आहे। सदरचं भांडण हे जुन्या वादावरून गेल्या 6 वर्षाच्या त्यांच्या गावाकडील वाकोद गावाकडील वादावरून घडलेले असून दोन्ही गटातील आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेली आहे। कमल किशोर जोगदंडे, शालिनी प्लस, भोकरदन। एतवडे बुद्रुक येथे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची 131 जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पाहूयात ही बातमी। एतवडे बुद्रुक गावचे थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची 131 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। एतवडे बुद्रुक येथे त्यांच्या मातृभूमीत कर्मवीरांच्या पुतळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा जाधव, राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा छाया पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन करून ही जयंती साजरी केली। मराठी शाळेपासून कर्मवीरांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले, त्याचबरोबर वृक्षारोपणही करण्यात आले। यावेळी नवीन अभ्यासिकेचे उद्घाटनही झाले। कर्मवीर विद्यालयात कर्मवीर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मुख्याध्यापक शेख यांच्या हस्ते करण्यात आले। दिवसभर विविध उपक्रमांचे कार्यक्रम येथे राबवण्यात आले असून थोडे बुद्रुक गावच्या परिसरातील अनेक गावांमधून कर्मवीर अण्णा जयंती साजरी करण्यात आली। या आमच्या गावचे कर्मवीर अण्णा
यांच्या 135वी जयंती साजरी केली जात आहे. तरी या जयंतीच्या निमित्तानं आयकोडे बुद्रुकमध्ये विविध प्रकारचे असे कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा संकल्प यावेळेस पहिल्यांदा स्वावलंबी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला. आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व ज्या आमच्या गावामध्ये जन्मलेलं तुंगोस त्यांचं जन्मगाव पण त्यांचं मूळ गाव हे आयकोडे बुद्रुक आहे. आयकोडे बुद्रुकमध्ये अण्णांची जयंती साजरी करत असताना स्वावलंबी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना वाटलं की महाराष्ट्र ज्यांची जयंती साजरी करतो त्यांची जयंती आयकोडे बुद्रुकमध्ये मोठ्या उत्साहात साजरी व्हावी त्यासाठी ह्यावर्षी विविध उपक्रम आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेले आहेत. वक्तृत्व स्पर्धा असतील, रक्त तपासणी शिबिर असेल, नेत्र तपासणी शिबिर असेल किंवा मॅरेथॉन या अशा विविध प्रकारची ज्या स्पर्धा याचा मेन उद्देश असाच होता की गावातील लोकांच्या मध्ये एक अण्णांच्या जयंतीचं एक वातावरण निर्माण व्हावं आणि भागातील लोकांना या गोष्टीची माहिती व्हावी. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कौतुक केलंय. या योजनेमुळे श्रीमंतांप्रमाणेच आता गरिबांनाही उपचार मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे रविवारी दुपारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना असून तिचा 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे. देशातील गरीब जनतेची सेवा करण्याचे हेतूने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळे आयुष्यमान योजना भारतासाठी गेम चेंजर ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या योजनेबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सामान्य नागरिक वैद्यकीय उपचारापासून वंचित राहू नये या उद्देशाने राबवण्यात येणार असलेल्या या योजनेचा शुभारंभाबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. या योजनेअंतर्गत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचे उपचार पहिल्या वर्षभरासाठी मोफत मिळणार आहे. ही योजना अत्यंत चांगली आहे आणि ही योजना राबवण्यात येत असल्याने मी खूप आनंदी आहे, असे नितीश कुमार यांनी म्हटलंय. आता श्रीमंतांप्रमाणेच गरिबांनाही उपचार मिळतील, गरिबांनीही सर्व सुविधा मिळतील, असे नरेंद्र मोदी यांनी योजनेच्या शुभारंभप्रसंगी सांगितलं. काही जण या योजनेला मोदी केअर बोलतात, पण ही गरिबांसाठीची योजना आहे, असे मोदी म्हणाले. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जगातील अनेक संघटना या योजनेचा अभ्यास करतील, असे मोदी म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नवी दिल्ली. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि प्रकाश हॉस्पिटल यांच्या वतीने एतवडे खुर्द येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे गरजू रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. पाहुयात याच संदर्भातील ही बातमी. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर यांच्या वतीने वाळवे तालुक्यातील येतवडे खुर्द गावात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये स्त्रीरोग, नेत्ररोग तसेच इतरही रोगांवरती औषध उपचार करण्यात आले. तसेच 40 रुग्ण यांना पुढील उपचारासाठी प्रकाश हॉस्पिटल यांनी मोफत ऑपरेशनसाठी दाखल करून घेतले आहे. यातील काही रुग्णांना मोफत ऑपरेशन, औषध, जेवण, खाणे राजीव गांधी योजनेअंतर्गत प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आहे. या शिबिरात मोफत रोगनिदान आणि औषध उपचार करण्यात आले. 200 रुग्णांना या सेवेचा फायदा झाला असून 40 रुग्णांवरती मोफत ऑपरेशन होणार आहे. यासाठी प्रकाश हॉस्पिटलचे डॉक्टर ऋषिकेश पाटील आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुधीर सेटे, दीपक पाटील, सुरेश पाटील यावेळी उपस्थित होते. शाखा यांच्या वतीनं आज दिनांक 22/9/2018 रोजी मोफत आरोग्य शिबिर, सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयतोडे येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 200 लोकांनी उपचार घेतले. त्याचबरोबर पुढील उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे पाठवण्यात आले. समाजासाठी एक घटक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग हे काम करत आहे. झालेले आहे तर त्या शिबिरामध्ये आम्हाला एकदम उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. तर त्यामुळे 200 पेक्षा जास्त रुग्णांनी त्या शिबिराचा लाभ घेतला. या लाभामध्ये आम्ही प्राथमिक उपचार आणि हे ह्या ठिकाणी आत्ता केले की जसे नेत्र, परत हाडांचे बाल रोग, नंतर स्त्रीरोग असे नेत्ररोग, परत ENT ह्या डॉक्टरांनी त्या उपचार केलेले आहेत. त्याचनंतर ऑपरेशन वगैरे असतील तर आम्ही त्यांना तिकडे प्रकाश योजनेमार्फत तिथे बोलवून, त्याचप्रमाणे राजीव गांधी योजना यामार्फत तिकडे बोलवण्यात येणार आहे त्या रुग्णांना व त्यांना फ्रीमध्ये सर्व उपचार करण्यात येणार आहे. ऑपरेशनही तेथे त्यांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. त्याचप्रमाणे खाण्याची, राहण्याची
आणि सर्व औषधोपचारांची आणि ऑपरेशनचीही सोय त्यांना तिथे पूर्णपणे फ्री मोफत केली जाणार आहे. भगवान देवकर, शालिनी प्लस, इस्लामपूर. जालना येथे गणेश विसर्जनादरम्यान मोतीबाग तलावात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. निहाल चौधरी आणि शेखर भडणेकर असे या घटनेत मयत झालेल्या तरुणांचे नाव आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी जाणाऱ्या बँड पथकावर काळाने घाला घातला. बुलढाणा जिल्ह्यातील बीबी नजीक झालेल्या रस्ता अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर जालना रस्त्यावर अपघात झालाय. ब्राह्मण चिकणा गावाजवळ लक्झरी बस आणि बोलेरो पिकअप मध्ये अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडीतील 5 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. लक्झरी यवतमाळला निघाली होती तर बोलेरो मध्ये बँड पथक होते. सकाळी 3 वाजताची ही घटना आहे. भर जहागीर तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील पिकअपमध्ये 10-12 जण होते. ते त्यांचा कार्यक्रम आटपून घरी परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. लक्झरी आणि पिकअपमध्ये जोरदार धडक होऊन 5 जण जागीच ठार झाले. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. जेजुरी खंडेरायाच्या गडकोट आवारातील भाविकांनी गुप्तदान केलेल्या हुंडीतील रक्कम आणि ऐवज वस्तूंची मोजदात करण्यात आली आहे. त्यात सुमारे 150 ते 200 वर्षांपूर्वीची दुर्मिळ 4 नाणी आढळून आली आहेत. पाहूयात याच संदर्भातील ही बातमी. जेजुरी गडकोट आवारातील भाविक भक्तांनी गुप्तदान केलेली हुंडी विश्वस्त आणि व्यवस्थापनाने ऐवज नवस्नाने रक्कम मोजदात करण्यासाठी उघडली होती. मोजदात करताना सन 1818 मधील ईस्ट इंडिया कंपनी असे लिहिलेले तर 1871 मध्ये व्हिक्टोरिया राणीचा छाप असलेली चांदीचे नाणे बंदा रुपया, 1891 मधील 5 आण्याचे तांब्याचे नाणे आणि 1906 सालातील 1 आण्याचे तांब्याचे नाणे गुंफलेल्या अवस्थेत सापडली. मागील काळात भाविकांनी अर्पण केलेली सुमारे 100 ते 125 वर्षापूर्वीची व्हिक्टोरिया राणीचा छाप असलेली 27 नाणी देवस्थानकडे आहेत. खंडेरायाच्या कुलदैवत खंडेरायाच्या चरणी मागील काळात भाविकांनी नवसपूर्तीसाठी अनेक सोन्या चांदीच्या चीज वस्तू अर्पण केलेल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये प्रामुख्याने मागील काळामध्ये चांदीची आरमाडा गाडी असेल, चांदीचे सोन्याचे हार असतील किंवा चांदीचे वाळे किंवा आभूषण असतील हे अर्पण केल्याचे दिसून आलेले आहे. त्याचबरोबर मागील काळातील सुमारे 100 ते 125 वर्षापूर्वीची चांदीची 27 नाणी देवस्थानकडे लॉकरमध्ये ठेवण्यात आलेली आहेत, मात्र ती कुणी अर्पण केलेली आहेत त्याचे उल्लेख काही आढळून आलेले नाही. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. नाशिकमध्ये आधीच निसर्गाच्या लहरीमुळे बळीराजा हवालदिल झाला असताना आता कांद्याचे बाजार उतरल्याने बळीराजावर आसमानी संकटाबरोबरच सुलतानी संकट आल्याचे पाहायला मिळतंय. सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देत अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र बाजारात सुधारणा होण्याऐवजी परत बाजार कमी होत असल्याचंच सध्या दिसून येत आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने नाशिक परिसरातील काही शेतकऱ्यांनी गावठी कांद्याची लागवड केली होती. सुरुवातीला बाजार कमी असल्यानं भविष्यात कांदा बाजारात सुधारणा होऊ शकते या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांद्याची कांदा साळीत साठवणूक केली होती. मात्र आता नवीन कांदा बाजारात येण्याची वेळ आली तरी पण कांदा बाजारात सुधारणा होत नसल्यानं शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच चिंतेचे ढगही पसरू लागले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिक नांदगाव मनमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त 751 रुपये विकला जात आहे. सरासरी 600 या भावाने कांदा विकला जात असून वाढती मजुरी आणि महाग खतांचा औषधांचा विचार केला असता सध्या मिळत असलेल्या कांदा बाजार भावात शेतकरी वर्गाच्या हातात खर्चही मिळणं कठीण झालं आहे. आजची नांदगाव कृषी उत्पन्न समिती बाजार समितीमध्ये कांद्याची आज अशी परिस्थिती झाली की किमान शेतकऱ्यांना जे आज पिकवलं आणि 4 महिने साठवले त्या 4 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्यांना या साठवणीतून काही मोबदला भेटला नाही. उलट
त्यांचे साधारण 100 क्विंटल जर कांदे साठवले असेल त्यांनी, तर साधारण त्यांचे 70 क्विंटलसुद्धा कांदे भरून आले, 30 क्विंटल कांदे त्यांचे सडले. आज जर बाजाराची परिस्थिती पाहिली तर 5 रुपये किलो कांदा जाऊ राहिले मार्केटमध्ये. शेतकऱ्यांचं आज उत्पन्न 10 रुपये किलो असून किमान भाव 10 रुपये तरी किलो पाहिजे होता. आजची परिस्थिती सरकारकडून आम्हाला साधारण 1500 रुपये तरी पाहिजे, तेव्हा कुठंतरी शेतकऱ्याचे या दुष्काळ परिस्थितीमध्ये म्हणजे जगण्याची काहीतरी क्षमता त्यांच्यात वाचल नाही, तर निराकारण त्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. देवासामध्ये एका शेतकऱ्याचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. सुखदेव खराडे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यामुळे गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे. नेवासा तालुक्यातील चिकनी खामगाव येथील सुखदेव बापूराव खराडे यांना दिनांक 9 सप्टेंबर पासून सर्दी ताप खोकल्याचा त्रास होत होता. त्यांना प्रथमोपचार घेतल्यानंतर बरे वाटले नाही, मग त्यांनी वडाळा येथे उपचार घेतले, तेथेही त्यांना बरे वाटले नाही. त्यामुळे त्यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथे त्यांना स्वाईन फ्लूचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचा अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात चिकनी खामगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नेवासा. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्स वर. पेट्रोल डिझेलची भाववाढ सुरूच, पेट्रोलची 100 रुपये वाटचाल. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पर्रीकरच, अमित शहा यांचं स्पष्टीकरण. बँड पथकावरती काळाचा घाला, 5 ठार तर 9 जण जखमी. बारामतीत 4 गावठी पिस्तुलासह आरोपीला केले जेरबंद, पोलिसांची मोठी कारवाई. शरीर सुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला केलं जेरबंद, शेती कर्जासाठी केली होती शरीर सुखाची मागणी. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.